सलामे झाले कालचे सिनियर पैलवान अखंड भारताला ज्या महान मल्लाच्या कुटीची गोडी होती ते पैलवानात पोचले सम्राट पंताच्या भूमिकेमध्ये ही गुरु शिष्याची जोडी आखाड्यामध्ये कुस्तीला पंत म्हणून लाभलेले आहेत पोलादी मनगट्या मनगटाला भिडलेले आहेत आणि डोक्यातल्या विचाराने कुस्तीला सुरुवात पांढऱ्या कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी ज्याने लाल माती दिलेली आहे असे सुनील भोसले साहेब यांचं देखील कौतुक आहे. भैरनाथ यात्रा कमिटी परिते विठ्ठल गडकरींचे संचालक सन्माननीय माणिकांना लांडे या कुस्तीच्या मैदानाला अशोक धोत्रे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रियत या परित्याच्या माणसाला कुस्तीचं मैदान हे आवडलं. पासुरा बारे अनुराग अनुराग माने याने देखील या लाल मातीला मैदान करायला सहकार्य केलं. चर्मन साहेब पैलवानला कसलीही उणीव भासली नाही. आज तालमीत लढतोय की मैदानी कुस्तीच्या मैदानाला गेल्यानंतर मोठमोठी मातीची ढेकळाणून टाकले जातात. पैलवानचे गुडघे कोपर खांदे हे 15-15 दिवस पैलवानला साथ देत नाहीत. परत अंगाची लाही लाही उठते हे ज्याने पैलवान श्रीमंत श्रीखंड आणि राजाभाऊ मुळे यांचं देखील कुस्तीचं मैदान यशस्वी करण्यासाठी मोठं सहकार्य लाभला. कुणी तनाना कुणी मनाना कुणी कायाना कुणी वाचाना मदत केली म्हणून हे कुस्त्याचं मैदान आज यशस्वी होत आहे. फार मोठं कुस्तीचं मैदान आज पार पडत आहे. जनसागराचा महासागर झाला. पोपट मुळे साहेब यांचं सहकार्य सगळे सर्व सर्वांचं सहकार्य मैदानासाठी चढून जाण्याचा अमरावती प्रयत्न होता. मानस होता पैलवान कालीकरण सोलंकरचा. त्याचे वडील महाटातले नामांकित मल्ल सूर्य झुंजार सोलंकर दोन्हीच्या दोन्ही मुलं मोठी पैलवान व्हावी त्यांची इच्छा होती. पण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला झुंजार सोलंकर निघून गेले. पण या आठवणी माग विश्वचरण सोलंकर आणि कालीचरण सोलंकरच्या रूपानं माग रत्न त्यांची नावं करायला लागली. त्यांच्या पच्च्या समोर समीरा करमाळा तालुक्यात खडकी नावाचं छोटं 18 महाटक्के श्री झाले. त्यांचे वडील मोठे पैलवान आणि त्यांचा हा पुतण्या आहे. राजाभाऊ अंकुशराव उद्योजक माबले लॉनचे मालक यांचं देखील सहकार्य कुस्ती मैदानासाठी लाभलेलं आहे. आणि मगाशी आणले आपले खलिफा सोलापूरचे कांद्याचे व्यापारी त्यांचं सहकार्य अनेकांचं सहकार्य गावगाडा चालणारे मंडळी सगळे एकत्र आले. सगळ्या पक्षाचे सगळ्या धर्माचे पक्षाचे जोडे बाहेर ठेवले आणि सगळे एकत्र आले आणि एक कुस्तीचं मैदान आणि जत्रा यशस्वी करून दाखविला. राजर्षी छत्रपती शाहूराजांनी गाव तिथं तालीम आणि गाव तिथं हनुमान मंदिर ही संकल्पना जोपासली. उरसाच्या निमित्तानं जत्रेच्या निमित्तानं यात्रेच्या निमित्तानं कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणाच्या स्मरणार्थ कुस्त्याचे मैदान महाराष्ट्रभर आणि भारत देशामध्ये होऊ लागली. त्याचाच एक भाग आज खंडाळेला सोनामा यात्रा कमिटी एक चांगला मैदान भरपूर आहे. पण त्यांच्या कार्यक्रमासाठी 100-200 लोक नसतात. जर कार्यक्रम घ्यायचा असेल तो म्हणजे कुस्त्याचा फळ. कारण दुपारी 3 वाजल्यापासून लोक थांबलेले आहेत कुस्त्याचं मैदान बघण्यासाठी. आता वाजले किती बघा टाइम 9:30 वाजले. शंकर मामा श्रीकांत नेताजी मुळे यांचं सुद्धा सहकार्य या कुस्ती मैदानला. उत्तम काशीनाथ माने यांच्याकडून कुस्ती निकाली करल त्याला 500 रुपयाचं बक्षीस आला. स्वर्गीय माननीय श्री प्रभाकर मुळे साहेब यांच्या स्मरणार्थ सचिन बाबर साहेब आणि पोपट मुळे यांच्यातर्फे 500 रुपये आणि कासो नारायण पाटी यांच्यातर्फे 200 रुपये असं 700 रुपयाचं बक्षीस अंतिम बक्षीस माझ्याकडं त्या कुस्तीला लागलेला. चकार घर 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 फिरायला गेला. कालीचरण सोलंकर आक्रमक मोड मध्ये समीर शेखचा कब्जा घेतलेला इराने घालण्याचा प्रयत्न. समीर बाहेर न जर तू आत न जर काय झालं बाहेर न जर
कुस्ती चालू झाली, कब्जा घेतला कालीचरण सोलनकर, गंगावेश तालीम कोल्हापूर, विश्वासाचा हरगोले वस्ताचा पट्टा, ज्या तालिमीनं नऊ टँकर गदा दिल्यात महाराष्ट्र केसरीच्या, आणि ज्या तालिमीनं भारतामध्ये नंबर एकचा पैलवान सिकंदर शेख घडवला, एक्कावन्न गदीचे मालक असलम काजी, त्या तालिमीतले पैलवान महान भारत केसरी योगेश बोंबाळी, त्या तालिमीतले माऊली जमदारे, खरं म्हणा तर आतापर्यंत असलम काजी एक्कावन्न गदीचे बालक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गदा असलम काजीला होत्या. पण असलम काजीचं रेकॉर्ड मोडलं त्यांच्या शिष्यानं माऊली जमदारे, 101 गदेचा मानकरी झालाय वाजवा की टाळ्या देण्यासाठी. माऊली जमदारे 101 गदा, गाव चिरायवाडी तालुका पंढरपूर, शाव विजय गंगावेश तालीम कोल्हापूर. कुस्ती करा वादळापूर्वीची शांतता टाचणी पडली तर हजारो प्रेक्षकांच्या नजरा कुस्तीवरती त्या पैलवान कालीचरण समीर ही कुस्ती इतिहासामध्ये खंडाळीच्या मध्ये सोला मागील वर्षी 2023 ला पैलवान कालीचरण केलं होतं. मुंबईचं नेतृत्व ओपन गटाचा पैलवान समीर शेखनं केलं होतं. भविष्य कालखंडामध्ये पैलवान हे दोघं महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये गदेच्या प्रबळ दावेदारीमध्ये यांचं नाव घेतलं तर वाहू ठरणार ना असा कालीचरण टाळा बांधायचे टाळ्या मात्र धनगरवाडी ते सापटणे सायकलीवर जात होते. आज 32 लाखाची इनोवा आहे. वा खुदा मेहरबान. विनयशीलता नम्रता कुणाकडून शिकावी? असलम काजी कडून शिकावी. फार मोठे दहा वर्ष महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलचे पैलवान कुस्ती सम्राट असलम काजी. डबल पंढरपूर केसरी मी बघितल्या त्या सर्व गदा जळू. इथं बसलेत साक्षीदार चंद्रकांत काळे पैलवान, इथं बसल्यात महेंद्रदेव काते, इथं गजानन साळुंके काका बसल्यात. ही एका जोडीतली नावं. परवाच मी बेळगावला गेलो होतो, तिथं बेडक्याच्या कुस्तीचा मी इतिहास सांगत होतो. रतन मठपतीने तिथं आवर्जून त्या कुस्तीचा उल्लेख केला. पडत पाडत कोणी कोणाला पडू द्या पण मरणाच्या कुस्त्या झालेल्या मी बघितल्या एकमेकाच्या विरोधात. धोका जगतांची मेहंदी काही का ईर्ष्या कुस्तीतली बघितली मी. महेंद्र देवपत्यांची असलम काजी पैलवानाची तुरस पाहिलेली आहे. गजानन साळुंके पैलवानची त्यांची पाहिलेली आहे. पैलवान सुरेश पाटलांची पैलवान आकड्याच्या कडेला येऊन काजी पैलवान बसले मुळे बसतात. तिथं रतन मठपती तुम्हाला माहिती आहे, रतन मठपती असे पास टाकायचे. बसा मिर्झा इरनला बसवा, बसायचे लगेच. पैलवान भूपेंद्र राजाला बसा टॉस टाकले की बसा. कब्जा एक आता इथे कब्जा घेलं तर चालू आहे, पण तिथं तास खडाखडी बुड्ढा पैलवानची किरण भगतची एक अर्धा पाऊन तास खडाखडी कुस्ती होऊन बसा. एकमेकाला कब्जा द्यायला लावला पण कुस्तीचा निकाल लागला. एकच कुस्ती बरोबर सुटली तिथं. बालारपी शेखची कुस्ती होती, पृथ्वीराज पाटलाची कुस्ती होती. पाठीमागं सरकू नका, कुस्ती करा. आत या पटकन ट्रॅक्टरवाले. ट्रॅक्टर आत घ्या, पटकन आत घ्या. कशी कुस्ती निकाल होत ना बघू आता. आम्हा ट्रॅक्टर आत. कुस्ती सम्राट असलम काजी यांच्याकडून 1000 रुपये आणि
स्वर्गीय प्रभाकरजी मुळे साहेब यांच्या स्मरणार्थ सन्माननीय पोपटजी मुळे आणि सचिन बाबर यांच्यातर्फे 500 रुपये, काकासाहेब नारायण पाटील यांच्यातर्फे 200 रुपये. काय होलटेज कुस्तीमध्ये महाशात या कुस्तीची चर्चा होईल. हो कसं सर, अतिशय शांततेत पार. हा बक्षिसा